नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो। आज आम्ही जाणार आहोत मावशीकडे। मावशीला माहिती नाही, तिच्यासाठी सरप्राईज आहे। फक्त मावशीच्या मोठ्या मुलाला माहिती आहे की आम्ही येणार आहोत। तर माझी मुलगी काव्या आणि मिसेस माधुरी राजेश म्हात्रे तयारी चालू आहे त्यांची, आणि भावेश आणि साक्षी आम्हाला डोंबिवलीमध्ये भेटणार आहेत। मग तिकडून आम्ही डायरेक्ट मावशीकडे जा। तर आता आम्ही आलो आहे डोंबिवली कोपरगावच्या एंट्रीला आहोत। भावेशला फोन केला होता, म्हणजे उचलला नाही। साक्षीला फोन लावला तर ते मुंब्रा बायपास ट्रॅफिकमध्ये अडकल्यात, तर त्यांना यायला खूप उशीर होईल, 1 तास लागेल असं म्हणतात। तर आम्ही 15 मिनटं वाट पाहतो, तोपर्यंत आम्ही मी कोपरगावला आल्यानंतर हा प्रेरणा वडापाव आहे, इथला आम्ही नाश्ता करतो आल्यानंतर। तर तो नाश्ता करूया आपण, त्याच्यानंतर बघूया त्यांचा फोन येतो किती वेळात निघू, नाहीतर मग आपण पुढे जाऊया मावशीकडे। तर भावेशला अजून 15-20 मिनटं लागणार आहेत, आम्ही थांबलो अर्धा पाऊण तास तिकडे। तर आता त्याची वाट बघत नाही, आम्ही आलो मावशीकडे। तर मावशीला सरप्राईज देऊया। मावशी झोपली आहे बघता, मावशी आता उठली। आज कैसी का आली मावशीला सरप्राईज, मावशीला माहितीच नव्हतं। तर मावशीला डायरेक्ट सरप्राईज दिली आहे। तर मावशी 80 आहे तू? मामा। अच्छा, मामा काय करतो? अच्छा, पूजा करतात मामा। किशोर आला का? अच्छा, किशोर आणि त्यांच्या मिसेस पण जॉबला गेले, ते आले नाहीत। आमचे मामा पूजा करतायत इथे। सो आम्ही मावशीला नव्हतं सांगितलं होतं, वरती सांगितलं होतं, तर तिला सरप्राईज दिले। आता भावेश येईल, तर आपण गप्पाना नंतर सुरुवात करूया। हे दोघे जण आलेले आहेत आणि यांना आम्ही अचानक सरप्राईज दिलेले, बरोबर की नाही? अरे बापरे, म्हणजे रेनकोट घालूनच असतात आणि एकत्र जाताना एकत्र जातं का? अच्छा, हा किशोर, म्हणजे आम्ही याला किशरी भात बोलतो का? आणि हे त्यांच्या मिसेस, त्या कामावरून जस्ट आलाय। आणि हा त्यांचा छोटू, चला आता यांना थोडं पेनाही फ्रेश होऊ द्या। तर हा बघा वृशांक, कधीपासून रडत होता की मला चमचम हवाय, चमचम हवाय, त्याला पूर्ण चमचमचा बॉक्सच पाहिजे होता खायला। वृशांक कसा लागतो रे चमचम? मस्त लागतो। तुला आवडतो? खा खा, शांततेपणे खा। आणि हे आले आत्ता चालू रे। आणि हे आलेले माझे सबस्क्रायबर्स आलेले आहेत। तर हा आहे आपका सबस्क्रायबर साहिल, जो मगाशी यायला लाजत होता, त्याचं कारण मला आता समजलंय। मुलींप्रमाणे त्याला सुद्धा पावडर टिकली करायची होती, म्हणून तो गेला। बोलतो थांब दादा, मी पावडर टिकली केली नाही, मी जरा जाऊन येतो। आणि अक्षरशः त्याने पावडर टिकलीसाठी 10 मिनिटं घेतली। हा तो आहे साहिल। साहिल मोबाईलमध्ये बिझी आहे। तयारी छान केलेली आहे साहिल, मग कसे वाटले माझे लॉग बघितलेस तू? बघतो ना, छान आहे। अच्छा, लास्ट कोणता लॉग बघितला माझा? मुंब्रा देवीचा। मुंब्रा देवीचा कसा वाटला? छान आहे। अच्छा अच्छा, ठीक आहे। सो आलेले आहेत काव्या मधुराज लॉगमधले कलाकार साक्षी लासे आणि भावेश लासे। खूपच उशीर झाला रे तुम्हाला, अक्षरशः 1.5 तास लेट तुम्ही। इतकी ट्रॅफिक होती, मग लवकर निघायचं होतं। करा फ्रेश वगैरे व्हा। तर मित्रांनो, फ्रेश झालेलो आहेत आम्ही सर्वजण आणि आता सर्व एकत्र बसले आहेत। मागच्या वेळेस जसा मामाकडचा आपण लॉग केला होता, आता मावशीकडे आलो मी। मी माझ्या काव्यामधूनच लॉगद्वारे हे का करतो आहे, तर ते गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये। माणसं इतकी म्हणजे गुंतून गेल्यात ना, पैशाकडे इतके झुकून गेल्यात की त्यांना आपल्या नाती किंवा कोणत्या माणसाकडे जायला टाईम नाही, फक्त काम पैसा आणि यासाठी माणसं बिझी झालेली आहेत। तर माझ्या या लॉगद्वारे मी हे माझ्या व्ह्यूअर्सना हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की नाती जपा, कारण का आपल्याला पैसा आपला आजार दुःख दूर करू शकत नाही, पण आपली प्रेमाने
बांधली गेलेली नाती जर आपल्या सोबत असतील तर नक्कीच तो आजारी दूर होईल आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचे मायेचा हात आपल्या पाठीशी असेल तर आपण नक्कीच प्रेमाने पुढे जाऊ. तर पैशाच्या मागे मी असं म्हणत नाही की पैसा आजच्या काळात गरज नाही, नक्कीच पैसा तितकाच गरजेचा आहे, पण आपली नाती आपली माणसं तितक्याच महत्त्वाचे आहेत. कारण का आपण आता जसं माझं जन्म कल्याणला झाला पण मला वाढवलं मामीसाई, तर त्यांनी जे मला प्रेम दिले त्यांचे जे उपकार माझ्यावरती आहेत ते मी आत्तापर्यंत नाही विसरणार, कारण माझ्या मनात आहेत, कारण ते त्यांनी माझ्यासाठी केले. तशीच मी मावशीबद्दल तुम्हाला सांगू शकतं, हे माझे मामा आणि ही माझी मावशी. मावशी म्हणजे मावशीची माया ही माझ्या आईच्या मायासारखीच, की म्हणजे मी आईला सुद्धा सांगतो बघ मावशी कशी जेवण करते, तुझी बहीण कशी जेवण करते, म्हणजे तिच्या जेवणामध्ये ना नारळ ओला नारळ बरोबर ना मामा खूप वापरायचे, ओला नारळ घ्यायची ती जेवणात, प्रत्येक जेवणामध्ये तो ओला नारळ. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा जो मसाला असायचा जे कुठून आणायचं त्याला जी चव असायची ना बापरे ती चव मला कुठेच नाही. म्हणजे मी इथे आलो ना पहिला मला मावशीच्या हातचं जेवण लागायचं, आणि मामा आम्ही आलो सर्वजण म्हणजे दर्शना वगैरे सर्वजण इथे राहायला आलो तर मामा कामाला जायचं, आणि दररोज जेव्हा जेव्हा संध्याकाळी यायचं तेव्हा काही ना काही खाऊ घेऊन यायचं. आणि मामा तर दुकानामधून ते केली वगैरे ते तुमचे मित्र तिकडनं केली वगैरे पण मामा वगैरे घेऊन यायचं, म्हणजे इतकं प्रेम इतकं प्रेम. आणि ही त्यांची दोन मुलं दीपक आणि किशोर, एक पुष्पा आहे ती सध्या आली नाही, ती कदाचित बोली उद्या येईल. ह्या दोन मुलांचं शिक्षण म्हणजे त्यांची तेव्हा परिस्थिती एवढी नव्हती, पण एवढी पण हलाकीची नव्हती की त्या मुलांना वाढू शकले नाही, पण त्यांचे दोन्ही मुलांचे शिक्षण खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे. त्यांनी दोन्ही मुलं आज चांगल्या ठिकाणी कामाला जॉबला आहेत. आणि मला एक अजून एक सांगायचं आहे की त्यांना त्याची जाणीव होती की आपले आई वडील इतकं कमी असूनसुद्धा आपल्या शिक्षणासाठी हे करतात, तर किशोर आणि दीपक पहाटे 4 वाजता उठून ते पेपर टाकायचे, म्हणजे जेणेकरून आपल्या आई वडिलांचा हातभार लागावं, थोडे जे काही पैसे असतील ते शिक्षणासाठी किंवा दुसऱ्या इतर गोष्टीसाठी. तर त्यांनी ती मेहनत किती वर्ष केली मला वाटतं पेपर टाकणं 7-8 वर्ष त्या दोघांनी ती मेहनत केली. आज मेहनत तिचं फल आज एक चांगलं घर एक चांगलं म्हणजे कुटुंब ते त्यांच्या सुना अनिता म्हात्रे आणि श्रद्धा म्हात्रे म्हणजे असं चांगलं कुटुंब आहे. आणि अजून मला हे सांगायचं आहे की जर माझ्या या लॉकद्वारे तुम्हाला काही चांगलं घेता येत असेल तर मला हेच सांगायचं की तुमचीसुद्धा नाते असतील काही म्हणजे काही नात्यामध्ये अशी कडवाहट असेल तर तुम्ही जा त्यांच्याकडे त्यांच्याजवळ जा प्रेमाने दोन शब्द बोला, नक्कीच ते प्रेमाने तुमच्याकडे परत येतील. आता जे मी बोललो की पैसा हा कामासाठी नाही येत इतका जितका आपली माया आणि आपलं प्रेम कामा येतो, त्याचं एक उदाहरण देतो मी. माझी मावशी आज जी तुम्हाला ठणठणीत दिसते ही काही वर्ष म्हणजे वर्ष झालं तिला ती इतकी आजारी होती, ती हा जो बेड तुम्ही जो बघता ना हा मावशी म्हणजे इथे पूर्ण झोपलेली होती, तिला उठता नव्हता येत, तिचा कमरेचा बॅक पेन होता, ती बघा तिच्या म्हणजे एवढं तिला त्रास झालं होतं की तिला उठता वगैरे नव्हतं येत. आणि मावशीनी आणि मामाला तर मी हॅट्स ऑफ बोलेन, कारण का बोलतो ना जर म्हणजे बायकोच्या पाठी जर कोणी असेल ना तो नवरा खंबीरपणे उभा असतो, तर माझा मामा तसा खंबीरपणे उभा होता. आणि त्यांची स्थिती काय होती ते आम्हाला माहिती होती, आमचे हे सर्व जे कुटुंब आहेत ना त्यांना माहिती होती मावशी काय होत, म्हणजे तिला उठता नव्हतं बसता येत नव्हतं, म्हणजे आम्ही असं समजू की अशाच नव्हती आम्हाला, पण मामानी सर्व केले तिचं सर्व म्हणजे अंघोळपासून सर्व गोष्टीपासून म्हणजे साडी वगैरे त्यांच्या मिसेस पण करत, मामासुद्धा तितकी त्यांना मदत करत होती प्रत्येक गोष्टीमध्ये. हे जे दोन मुले आहेत हॉस्पिटलमध्ये धावपळ करत एक्सरे काढा हे करा सर्व गोष्टी, तरी मी येऊन आमचे सर्व कुटुंब मामामा येऊन दिलासा देतो की तू हिम्मत हारू नकोस, तू फक्त ताकद ठेव, डॉक्टरने जे मेडिसिन वगैरे दिलं ते व्यवस्थित घे आणि तू हिम्मत धर हिम्मत हारू नकोस सर्व व्यवस्थित दिल. ती मावशी मला वाटतं किती किशोर किती महिने म्हणजे मावशी बेड रेस्टवरतीच होती दीपक, 6-7 महिने बेडवरून ती उठली नव्हती, तिला असं उचलून द्यावं लागतं भरवावं लागतो खाऊ इतकी परिस्थिती बिकट होती, पण आमच्या सर्वांची माया तिने बघून आमचं ऐकून तिने हिम्मत धरली, मेडिसिन वेळेवर घेतलं, जे जे ट्रीटमेंट होती ते ट्रीटमेंट केली आणि आज ती तुम्हाला उभी दिसते. म्हणून मी सांगतो की आपली नाती जपा ती महत्त्वाची आहे, पैसा इम्पॉर्टंट आहे गरजेचं आहे पैसा, पण त्याच्यासोबत नातेसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही जा प्रत्येक ठिकाणी जा आनंद व्यक्त करा. आणि ही जी आमची फॅमिली इथे जमली आज नाही, आज मी माझं काव्य मधुराज लॉग ओपन केलं आहे म्हणून हे आज तुम्हाला दिसतं आहे, पण हे वर्षानुवर्ष आम्ही असं एकत्र येतो आणि खूप एन्जॉय करतो आहे मामाकडे मावशीकडे खिडकाच्या मावशीकडे. त्यांची मुलं आज नाहीत कारण ते बिझी आहेत, तर
ते त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जातो येतो। तर तुम्ही माझ्या लॉकद्वारे जर काही चांगलं घ्यायचं असेल तर एवढंच घ्या की नाती जपा, प्रेमाने राहा, एवढंच म्हणेल। मावशी तुला काय बोलायचं आहे बघा, ती म्हणजे एवढी हलवी आहे ना, तिला काही झालं तर म्हणजे खूप हलक्या मनाची, म्हणजे ती लगेच रडणार, लगेच म्हणजे लगेच रडणार। आणि अजून एक सांगायचं आहे, आधीपासूनच आत्ता पण, आत्ता मी जस्ट आलो, तिला सरप्राईज वगैरे दिलं, ती बोलतं अरे आधी यायचं होतं सांगायचं होतं, म्हणजे तिचं म्हणणं होतं तू आला तर सांगितलं का नाही, म्हणजे तुला काहीतरी करून दिलं असतं। मी आलो बसलो इथे, एक मिनटं झालं केली, दुसऱ्या मिनटाला सफरचंद, तिसऱ्या मिनटाला हे मिठाई आहे हे ते, म्हणजे ती दर मिनटाला विचारत असते। तिला असं वाटतं की आपल्या मुलांना काय देऊ ना काय ना, इतकी त्यांची माया असते, खूप जास्त माया असते। आणि जेवणाचं बापरे विचारूच नका, अरे कशाला रडते, काय बोलायचंय तुला? तर मी एवढंच म्हणेन, बोला मामा बोलतो केले चांगलं झाले, मला पण आनंद होते। हो म्हणजे आम्ही असं सर्व कुटुंब एकत्र येतो तर सर्वांना आनंद होतो। आम्ही आणि भाषेविषयी आल्यात सुना आल्यात। सो मित्रांनो, जर काव्या मधुराज ब्लॉगमधला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ मी एक याच्यासाठी बनवला आहे की तुम्हाला एवढंच सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खरंच नाती जपा, नाती खूप इम्पॉर्टंट आहेत। आज आपल्याला काय झालं तर दुसरी माणसं किती येतील ते आपल्याला नाही सांगू, आपली रक्ताची नाती जे आपल्या कुटुंबातील नाती आपल्या मदतीला जी धावून येतील ना, तसं कोणीही नाही येऊ शकत। तर माझी एकच रिक्वेस्ट आहे की नाती जपा मित्रांनो। ब्लॉगचा आपण एंड डान्स करून संपवणार आहोत, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।